रेव्हेन्यू म्युनिसिपल कॉर्पोरेशन त्यामुळे यंदाच्या मोसमातील पहिला हापूस आंबा पिंपरी चिंचवड शहरातील मार्केटमध्ये दाखल झालाय. याशिवाय बदाम आणि लालबाग या जातीचे आंबे देखील बाजारात दाखल झालेत. हापूस आंब्याला 700 ते 1200 रुपये प्रति डझन भाव मिळालाय, तर 400 रुपये किलो या दरानं या आंब्याची विक्री केली जाते. बदामी आंबा 80 ते 120 रुपये किलो आणि लालबाग आंबा 70 ते 120 रुपये किलो दरानं विकला जातोय. आंबा सध्या महाग असल्यानं सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही, मात्र पाडव्यानंतर आणखीन भाव वाढण्याची शक्यता आहे असं आंबा विक्रेते कुमार शिरसाट यांनी सांगितलं. आंबे आवक कमी मार्केटमध्ये, 7 तारखेला गुढीपाडवा असल्यामुळे लोकांची मागणी तर आहे, पण महाग आंबा असल्यामुळे लोक जास्त त्याला रिस्पॉन्स देत नाही. हौशी लोक खातात हे, पण सध्या सामान्य माणसांच्या आवकेमध्ये बदाम आणि लालबाग हा आंबा आहे, आणि जो शौकीन लोक आहे ते हापूस घेऊन चालले, 1/2 किलो 1 किलो त्यांच्या मागण्याने घेऊन चालले. काय भाव आहे साधारणतः सध्या? हापूस आंबा चालू आहे 400 ते 350 रुपये किलो चालू आहे, डझनच्या 700 ते 1000 रुपयेच्या दरम्यान आंबा विक्री चालू आहे. पण 7 तारखेला गुढीपाडवा असल्यामुळे आंब्याची आवक थोडी कमी आहे, रेट वधारणार आहेत म्हणजे भाव वाढणार आहे, आणि तरी सामान्य माणसाच्या आवकात तर मुश्किलच आहे. गुढीपाडवानंतर मग आंबा जास्त आलाच, आवक सुटलीच, तर सामान्य माणसाला त्याची गुढी चाकड्या मिळेल. आणि बदाम आणि लालबाग काय भाव आहे? बदाम आणि लालबाग क्वालिटीनुसार रेट आहे, 70 रुपये किलो लोकल आंबा चालू आहे, चांगला आंबा 100 ते 120 रुपये किलो आहे. आणि बदाम? बदाम पण सेम रेट आहे, 80 ते 100 रुपये. नाव काय? कुमार शिरसाट, पिंपरी फ्रूट मार्केट.